महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधला हा अतिशय सुंदर असा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा किल्ला आहे. याचं नाव आहे माहुली. खरं तर ही एक डोंगर रांग आहे. याच्यात माहुली, भंडारगड आणि पळसखोल असे तीन किल्ले आहेत. आता जो समोर दिसतोय ह्याच डोंगर रांगेतला भाग आहे त्याला म्हणतात माहुलीचा चंदेरी. तर याला अतिशय सुंदर असे सुळके आहेत. संपूर्ण ह्या डोंगर रांगेत 25 पेक्षा जास्ती अत्यंत सुंदर असे सुळके या ठिकाणी आहेत. जर गिर्यारोहकांचं हे आवडतं ठिकाण आहे. आसनगाव नावाचं रेल्वे स्थानक आहे. त्या आसनगाव रेल्वे स्थानकापासून हा किल्ला तसा जवळ म्हणजे अंदाजे 8 किलोमीटर अंतरावरती आहे. तसंच मुंबई ते नाशिक जो महामार्ग आहे याच्यावरून सुद्धा ह्या किल्ल्याचं सुंदर दृश्य दिसतं. आणि या ठिकाणी किल्ल्यावरती इथूनही जाता येतं. तर शहापूर किंवा आसनगाव या ठिकाणाहून इथं जाता येतं. आता सह्याद्री पर्वतावरून हा किल्ला कसा दिसतो. सुदैवाने आम्हाला हवा स्वच्छ मिळाली आणि त्यामुळे आता जे समोर दिसतोय तो भातसा जलाशय आहे आणि त्याच्यामागं ही संपूर्ण डोंगररांग ही आपल्याला बघायला मिळते. तर डाव्या बाजूला जे सुळके सुळके दिसत आहेत तो चंदेरी जो मगाशी बघितला आणि उजव्या बाजूला माहुली, भंडारगड आणि पळसखोल हे किल्ले दिसत आहेत. हे सगळं भातसा नदीचं खोरं या ठिकाणी बघायला मिळते आणि ही सह्याद्रीची मुख्य धार. ह्याच ठिकाणी कळसूबाई हे शिखरसुद्धा जवळच आहे. अलंग कुलंग मदन हे किल्ले इथं आहेत. आत्ता ज्या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला रतनगड नावाचा अतिसुंदर किल्ला या ठिकाणी आहे. सांदण व्हॅली म्हणून जी काही जागा आजकाल बरीच प्रसिद्ध झालेली आहे तीही या ठिकाणी आहे. आता आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास हा बघायला घेऊ. या किल्ल्यावरती लहान वयात असताना छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे, मातोश्री जिजामाता आणि पिता श्री शहाजीराजे यांना नजरकैद घडल्याची नोंद आहे. मुघल बादशाह शहाजान आणि आदिलशहाच्या वतीने रणदुल्ला खान यांनी ह्या किल्ल्याला वेढा घातला होता आणि इथं शहाजीराजांना शरणागती द्यावी लागली. स्वराज्य निर्मितीचा दुसरा प्रयत्न जो शहाजीराजांनी मोठ्या धाडसाने केला होता तो या ठिकाणी संपला. जेव्हा मिर्झाराजा जयसिंग हा औरंगजेबाच्या वतीने आला होता तेव्हा मिर्झाराजा जयसिंगाबरोबर महाराजांनी तह केला आणि त्याच्यातून 3 किल्ले पुन्हा एकच किल्ला मिर्झाराजाला दिलेला आहे. कारण मिर्झाराजे ऐकायलाच तयार नव्हते. 23 मध्ये एकही किल्ला कमी करणार नाही असे त्यांचा पण होता. तर त्याप्रमाणे ह्या 3 किल्ल्यांची वेगवेगळी नावं दाखवून हे 3 किल्ले महाराजांनी इथं दिले. यानंतर महाराजांनी हा किल्ला परत जिंकायचा प्रयत्न केला असताना त्यांना इथं पहिल्यांदा अपयश आलं. मनोहरदास गौड नावाचा जो राजपूत किल्लेदार होता त्यांनी अतिशय प्रभावीपणे किल्ल्याचा प्रतिकार केला. परंतु मोगलांनी अधिक फौजफाटा न पाठवल्यामुळं त्यांनी किल्ला सोडून दिला. यानंतर अलीवर्दी बेग नावाचा किल्लेदार इथं आला. त्यावेळेला महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणला. तर अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. अतिशय छान ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा किल्ला आहे. इथं मी अतिशय संक्षिप्त इतिहास सांगितला आहे. तुम्ही अधिक अभ्यास करून या किल्ल्याला भेट द्यायला जावं. धन्यवाद.